झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वैश्यधारी न्यूज. ही तुमच्या बापाची जहागीरदारी नाही, गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला. सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय. अशात सामान्य रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधा वेळेत मिळत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सांगलीत वाढू लागले आहे. याच मुद्द्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांसह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी सरकारने लवकरात लवकर कोरोना रुग्णांना योग्य ती सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीत सांगलीतील विरोधी पक्षाच्या एकाही नेत्याला आमंत्रित न केल्याने गोपीचंद पडळकर यांनी तुमच्या बापाची जहागीरदारी नाही अशा शब्दात सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला. कोरोनाचे पेशंट आहेत आणि याची सगळी जबाबदारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांची आहे. काल गणपती उठवल्यानंतर ते सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. इथं लोकांना ऑक्सिजनचे बेड मिळत नाहीत, व्हेंटिलेटरचे बेड मिळत नाहीत. आम्ही प्रशासनाला विनंती केली होती सेंट्रल कमांड सिस्टीम तुम्ही कार्यान्वित करा, पण आजपर्यंत कोणतीही सेंट्रल कमांड सिस्टीम कार्यान्वित झालेली नाही. गावाकडून निघाल्यानंतर पेशंटला एका फोनवरती कळालं पाहिजे की अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहे, अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा बेड शिल्लक आहे, इथं व्हेंटिलेटरचा बेड आहे. तेही त्यांच्याकडून जमलं नाही. ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा आहे. कोल्हापूर आणि पुण्यावरून ऑक्सिजन मागवला जातो. मी मागच्या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली होती की ऑक्सिजन जनरेशन प्लांट इथं उभा करा, कारण नुसत्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 30 लाख रुपयाचा ऑक्सिजन एक महिन्याला लागतो. सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 15 लाख रुपयाचा ऑक्सिजन, दोन्ही दवाखान्याला 45 लाख रुपयाचा ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो आणि 2.5 कोटीमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा राहतो. तेही कुठलंही कार्यान्वित झालेलं नाही. याची सर्वस्वी जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे. आज इथं मीटिंग आहे आम्हाला माहिती नाही. आज जर लोकप्रतिनिधींना जिल्ह्यामध्ये मीटिंग आहे हे जर माहिती नसेल ही दुसरी वेळ आहे. जयंत पाटलांचं धारिष्ट नाही, ते विरोध पार्टीच्या लोकांना बोलवायची त्यांच्यामध्ये धमक नाही. ते इथली कुठली यंत्रणा सक्षमपणे सांभाळण्यामध्ये अयशस्वी झालेले आहेत. जयंत पाटलांनी पालकमंत्रीपदाचा आणि राज्याचे ते मंत्री आहेत त्याचा राजीनामा द्यायला पाहिजे, कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोना पेशंट हे सांगली जिल्ह्यामध्ये आहेत. सगळ्यात जास्त डेथ रेशो हा सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही जयंत पाटलांची आहे. जोपर्यंत सरकार इथं प्रशासनाला कुठली मदत देत नाहीत, पैसे पुरवत नाहीत, निधी पुरवत नाही, तोपर्यंत प्रशासन काही करू शकत नाही. आणि काल त्यांचा जिल्ह्यामध्ये दौरा झाला. जिल्ह्यामधला दौरा करून तुम्ही काय दिलं तिथल्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुका अधिकाऱ्यांना, तिथल्या तहसीलदारांना काय तुम्ही आदेश दिले? नुसतं तुम्ही तोंडी भेटून आला, त्यांना तुम्ही कुठलीही यंत्रणा उभी करण्याच्यासाठी निधी उपलब्ध करू शकला नाही. हे या सरकारचं अपयश आहे. आज महात्मा फुले योजनेतून लोकांना फुकट आम्ही सेवा देतो आहे असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. राजेश टोपेंनी सांगितलं 1,22,000 पेशंटना आम्ही राज्यामध्ये मदत केली आणि माहिती अधिकारामध्ये जेव्हा माहिती उघड होते तेव्हा 9,000 लोकांना फक्त महात्मा फुलेमधून त्यांना मदत झालेली आहे. म्हणजे सगळं खोटं बोलणं, खोट्या घोषणा करणं, फसव्या घोषणा करणं आणि लोक रोज इतके मरत आहेत. पांडुरंग रायकरांसारखा एक पत्रकार मरतो. पुण्यामध्ये जे पत्रकार टॉपर सगळे पत्रकार आहेत ते पत्रकार स्वतः एक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करण्यासाठी रात्रभर प्रयत्न करतात. मुंबईनंतर पुण्यामधले पत्रकार हे महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात. जर पुण्यातल्या पत्रकाराची अवस्था ही असेल तर ग्रामीण भागातल्या गावगाड्यातल्या सामान्य माणसांना कोण न्याय देणार? हे राज्य सरकारची सगळी जबाबदारी आहे, नाकर्तेपण आहे. जे चाणक्य होते, जे हे सरकार बनवणारी सगळी मंडळी होती, कुठं गायब झालेत? जे सरकार बनवताना जी टी व्हीवरती लोकं येत होता, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, फलान केलं, आज ती लोकं सगळे चिडीचूप झालेले आहेत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते
गावागावामध्ये जाऊन तालुका तालुक्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांना धीर देत आहेत आणि म्हणून राज्य सरकारने ही सगळी जबाबदारी देऊन सांगलीतली सगळी परिस्थिती बदलावी. आज इथं जे डायग्नॉस्टिक सेंटर आहे ते सगळे 24 तास चालू ठेवावेत. तिथं प्रत्येक डायग्नॉस्टिक सेंटरला त्यांनी आदेश द्यावे की कुठलीही टेस्ट तिथं करण्यासाठी 24 तास ते उपलब्ध राहतील अशा पद्धतीची आज आमची सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली आमची मागणी आहे. तर इथं आज कलेक्टर साहेबांनी 2:30 मीटिंग ठेवली आहे पालकमंत्र्यांनी, आम्हाला त्याचं माहितीसुद्धा नाही. इथं कलेक्टर ऑफिसला आल्यानंतर कळालं की आज इथं पालकमंत्र्यांची बैठक आहे. पालकमंत्र्यांचा घरचा कायदा आहे का? लोकशाही नाही राज्य चालतं. जयंत पाटलांच्या बापाची जहागीरदारी नाही, त्यांच्या घरात हे लिहिला गेलेला नाही कायदा. अरे आम्हाला वरच्या सभागृहामधले आम्ही दोघं सदस्य आहे आणि जर आम्हाला इथलं निमंत्रण मिळत नसेल तर इथून पुढं जयंत पाटलांना या जिल्ह्यामध्ये फिरताना मुश्किल होईल. आम्ही इथं जिल्ह्यातली परिस्थिती वाईट आहे म्हणून आम्ही विरोधामध्ये बोलत नाही, पण जर अशी परिस्थिती आणखी ढासळत गेली तर याला सगळं जबाबदार माननीय जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना धरण्यात यावं असं मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला सांगतोय. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.